कोणाला दिलेत त्याच्या नावासह आम्हाला डाटा द्या. एक मुद्दा क्लिअर झाला, 54 लाखापैकी 37 लाख प्रमाणपत्र त्यांनी वितरित केलेत, राहिलेले सुद्धा करायला लागले. आणि हे जर आम्ही अंतरवले होते तेव्हा सांगितलं असं नसं जमलं, काहीतरी खोड्या करून ठेवायचे. आणि त्यांच्या नातेवाईकांना अर्ज करा, ते एक काम त्यांना लगेच प्रमाणपत्र दिले जातील. दुसरं, शिंदे समिती ही रद्द करायची नाही. या समितीनं काम वाढवत राहायचं, नोंदी सापडत राहायच्या, कारण मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा तिने काम करायचं. त्यांनी तिची 2 महिने मुदत वाढवली. आणखी आपलं म्हणणं 1 वर्षभर वाढवा, टप्प्याटप्प्यानं वाढीत येईल असं म्हणले. सध्या 2 महिनेच त्यांनी वाढवली. हे 2 कामं. तिसरं काम सगळ्यात महत्वाचं, ज्याची नोंद मिळाली आणि ज्याची नोंद मिळाली नाही, ज्याची नोंद मिळाली त्याच्या गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा त्याच प्रमाणपत्राच्या आधारावर प्रमाणपत्र द्यायची.